केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मोहोळ यांनी राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थावर जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान ही सदिच्छा भेट आहे, ही राजकीय भेट नसल्याचं स्पष्टीकरण मोहोळ यांनी दिले. लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांना भेटलो नव्हतो आणि त्यामुळेही केवळ सदिच्छा भेटीसाठी मी मुंबईमध्ये आल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि राज ठाकरेंची भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा ते पुण्यामध्ये सभा त्यांनी घेतली होती आणि त्यानंतर माझी त्यांची भेटही नव्हती. आज मुंबईमध्ये पण काम होतं, पुण्यात साहेब आले तरी माझी त्यांची भेट होते. तर आज एक सदिच्छा भेट होती, त्याच्यामध्ये राजकीय काही नव्हतं. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर भेटायचं राहिलं होतं, निवडणूक झाली मंत्री झालो, पण साहेब माझ्यासाठी पुण्यात आले होते, सभा घेतली होती, म्हणून आज एक सदिच्छा भेट होती आणि ती नेहमीच भेटतो वर्षावर आम्ही, त्याच्यात राजकीय काही नव्हतं.